यावेळेस आम्ही प्रभूला पुन्हा एकदा धन्यवाद देऊ आजच्या उपासनेसाठी आणि प्रार्थनेकडे आज आम्ही पुन्हा जाणार आहोत। या आज पुन्हा आम्ही प्रार्थना करू। आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते, दिवस दिवसांशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते। प्रिय प्रभू ईशो, आज पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या सकाळच्या समय आजच्या उपासनेमध्ये पुन्हा एकदा आमची उपस्थिती गौरीदेव बाप्पा तुझ्या वचना संबंधाने ऐकण्यासाठी तू आम्हाला सुंदर संधी दिलीस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो। आजची उपासना गौरीदेव बाप्पा तू आशीर्वादित कर। आजचं प्रभुवचन देखील गौरीदेव बाप्पा तू आशीर्वादित कर। पुन्हा एकदा तुझ्या पित्या परमेश्वरा कराराचं स्मरण आम्ही करत असताना विशेष तू आम्हाला सहाय्य कर। सदैव आमच्या जीवनाला तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर। आजच्या क्वायरच्या गीताच्या द्वारे, आजच्या वचनाच्या द्वारे, आजच्या संगतीच्या द्वारे तू आमच्यावर अघात प्रीती करतोस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो। आज गौरीदेव बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो, प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे आमेन। यावेळेस आम्ही पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देऊ आणि क्वायर पुढे येतील आणि प्रभूची ते गीताच्या द्वारे स्तुती ते करतील। सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम। पुन्हा एकदा आजच्या पवित्रवारी आम्ही प्रभूच्या मंदिरात एकत्र जमलेलो आहोत। आपण आपल्या घरी आजच्या भक्तीमध्ये सामील झालेला आहात। या आजच्या पवित्रवारी प्रभूची स्तुती करीत आम्ही भक्तीमध्ये पुढे जाऊया। सर्वप्रथम आम्ही गीत गाणार आहोत, आज का दिन यहोवाने बनाया है हम उसमें आनंदित हो, कारण आजचा दिवस आशीर्वाद रूपाने प्रभूने आम्हाला दाखवला, त्याबद्दल त्याची स्तुती करीत आपण पुढे जाणार। आज का दिन यहोवाने बनाया है हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवाने बनाया है हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे छोता रहे, स्तुति प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे, उसको हम भाते रहे चाहे जहां भी रहे, उसको हम भाते रहे चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान, प्रभु को महिमा मिले चाहे हो मेरा अपमान, वह बढ़े मैं घटू रहे उसी का ध्यान, वह बढ़े मैं घटू रहे उसी का ध्यान।
कर दे, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। आणखी एक गीत आम्ही या वेळेला गाणार आहोत आणि गीत नंबर 127 या वेळेला आपण काढूया। आहा गोड प्रीती मला शोधी येले, विकत घेतिले धन्य रक्त। आहा गोड प्रीती मला शोधी येले, आहा गोड प्रीती मला शोधी येले, विकत घेतिले धन्य रक्त, विकत घेतिले धन्य रक्त। मला खांद्यावरी प्रीतीने घेतिले, मला संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी तयाची वार्ता सांगता लज्जा न मान ख्रिस्तलाय मला पामरा तारिले दिव्य तेज मामा मनी घातले। संपूर्ण जगा देखता ख्रिस्ता तेज मम मनी घातले।
यावेस मी प्रभूला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आज शिक्षण शिक्षण शिक्षक दिन आहे आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो, कारण आज सर्व शिक्षकांना या शिक्षण शिक्षक दिनाबद्दल मी शुभेच्छा देतो आणि परमेश्वर तुमचे सर्व कष्ट आणि जी सेवा आहे ती आशीर्वादित करो आणि त्याद्वारे प्रभू तुम्हास आशीर्वाद देव। यावेळेस मी विनंती करतो की माननीय अनुपाळक पुढे येतील आणि आळीपाळीच्या वाचनासाठी स्तोत्रसहिता 51 आम्ही यावेळेस काढणार आहोत। स्तोत्रसहिता 51 आळीपाळीच्या वाचनासाठी हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे। तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील। पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे। पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे। येजोबाने माझा पाप मलकार म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल। आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील। माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक। हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल, तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको आणि आपले क्षमा करा, पवित्र आत्मा माझ्या मधून काढून घेऊ नको, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून जा, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवेन आणि पातकी तुझ्याकडे वळतील। हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीव तुझ्या न्यायपरायणतेच्या गजर करील। हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील। तुला पशुयज्ञ आवडत नाही, तो मी केला असता होमबली तुला प्रिय नाही। देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भक्त व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस। तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर, यरुशलेमचे कोट बांधून काढ। आम्ही 19 वचन सर्व मिळून वाचणार आहोत। म्हणजे नीतिमत्व पूर्वक केलेला यज्ञ होमबली निशेष होमबली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पण करतील। हे बाप, आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव। यावेळेस आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जात आहोत आणि प्रभूला आम्ही धन्यवाद देतो की सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आज मध्यस्थीची प्रार्थना होणार आहे। जे लेकर आहे त्यांच्यासाठी देखील मध्यस्थीची प्रार्थना होणार आहे आणि आजारी लोकांसाठी देखील सौ सुषमा जयकर यांच्यासाठी आज पुन्हा आम्ही प्रार्थना करणार आहोत। SM ट्रस्ट, SA चर्चेस आणि सर्व अधिकारी आणि सर्व मंडळ्या आणि पाळक वर्ग यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि संपूर्ण भारत देशासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत। तसंच आदर्श पुरस्कार शिक्षक पुरस्कार म्हणून घोषित झालेला आहे मनीष माळवी यांना, म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत आज पुन्हा आणि त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत। मी विनंती करतो की माननीय अनुपाळक आहे ते प्रार्थना करतील आणि आजच्या वर्गणीसाठी देखील ते प्रार्थना करतील। प्रार्थनेकडे जाण्यापूर्वी आपण मतांगीकार देखील बोलून घेऊ। सर्व समर्थ देवजो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र
जो येशू ख्रिस्त आमचा प्रभु जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियाच्या उदरीस जन्मास आला पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले ज्याला वधस्तंभावर ठेवले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्या दोन पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवितो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांचा सहभागीपणा पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास करीतो धन्यवाद पाळक साहेब आपण ज्या सर्व प्रार्थना विनंती आहेत त्या घेत मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया सोबतच आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील प्रभूचं सहाय्य मागूया या प्रार्थना करू उद्धारक आमच्या दयाव परमेश्वर पित्या आम्ही आभार मानतो ही सुदैन सकाळ आम्हाला मिळाली प्रिय प्रभू आज शिक्षक दिन आहे आजच्या या जागतिक शिक्षक दिनानिमित्त आमचे सर्व सन्माननीय शिक्षक यांच्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी आम्ही स्तुती करीतो प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना ख्रिस्ताला उत्तम गुरु आणि प्रभू असं म्हणून संबोधलं आणि म्हणूनच दे बापा तो शिक्षकाचा मनाचा जो एक प्रेमाचा आपुलकीचा जो एक जिव्हाळ्याचा संबंध आहे तो आम्हास ठाऊक आहे आणि म्हणून दे बापा आमचा ख्रिस्त जसा उत्तम गुरु होता तसं प्रभूजी उत्तम शिक्षक तू आम्हाला दिलेस उत्तम गुरु तू आम्हाला दिलेस त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि आज त्यांचंच आभार मानण्यासाठी त्यांच्यासाठी उपकाराचे देवापा आभाराचे असे काही कार्य करण्याची आजची ही सकाळ आहे खरं तर प्रभू आम्ही आभार मानतो कारण की SAM मध्ये शिक्षकाचा सेवेचा हा जो वाटा आहे तो फार मोठा आहे कारण प्रभू आमच्या मिशनऱ्यांनी जी शाळेच्या द्वारे गौरवी सेवा सुरू केली त्यावेळेला प्रभू या गौरवी सेवेमध्ये ज्या प्रियांनी आपलं सर्वस्व झोकून दिलं ज्या कुटुंबियांनी आपलं सर्वस्व अर्पण करून प्रभू ही ज्ञानार्जनाची सेवा केलेली आहे अशा सर्व शिक्षक कुटुंबांना आणि त्यांच्या सर्व प्रिय लेकरांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो कारण की प्रभूजी ज्ञानार्जनासाठी गेली 100 वर्ष SAM चा तू उपयोग करून घेत आहेस आणि त्यांच्याद्वारे आज जे समाजात मुलं घडले ते मोठमोठ्या पदावरती आहेत देशात आणि विदेशामध्ये तुझी गौरवी सेवा करीत आहे यामागे ज्यांचं कष्ट आहे ज्यांची मेहनत आहे ते म्हणजे आमचे प्रिय शिक्षक दे बापा आजच्या सकाळी आम्ही विशेष धन्यवाद देतो उपकार स्तुती करतो SAM साठी माननीय अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे माननीय संचालक महोदय त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ यांच्यासाठी आणि दे बापा आमचे सर्व माननीय प्राचार्य माननीय शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी आमचे माननीय हॉस्टेल वॉर्डन हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्यासोबत सेवा करणारे सर्व प्रियजन प्रिय प्रभू आम्ही विशेष धन्यवाद देतो कारण की आमच्या सर्व प्राचार्यांना जो दूरदृष्टिकोन तू दिलेला आहेस प्रभू त्या दूरदृष्टिकोनाने ते आपली सेवा फारच मोलाने करीत आहे म्हणून देवापा आम्ही विशेष प्रार्थना करतो सो नूतन वर्षा वळवी मॅडम आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेवा करणाऱ्या सर्व शिक्षक वर्गांसाठी सोबतच सन्मान्य अहिरे मॅडम आहेत सन्मान्य संदेश यंगड सर आहेत सन्मान्य सुषमा कालू मॅडम आहेत प्रिय देवापा या प्रियजनांच्या द्वारे जी सेवा या परिसरामध्ये नंदुरबार विभागात होते प्रभू ती तू अधिक आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझं महान गौरव होऊ दे व त्याद्वारे दे बापा तुझी गौरवी सुवार्ता सगळ्यांपर्यंत पोहोचू दे बापा जे विद्यार्थी ते घडवित आहेत त्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य आहे आणि या उज्ज्वल भविष्याची पुढील जी वाटचाल आहे प्रिय दे बापा ती तू आशीर्वादित कर दे बापा तू वेळोवेळी मंडळीला आणि विशेषतः आमच्या शैक्षणिक क्षेत्राला आशीर्वादित करीत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो आज आम्ही श्री मनीष पाडवी सरांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी विशेष धन्यवाद देतो त्यांच्या सौ आणि त्यांची दोन प्रिय लेकर दे बापा आम्ही या प्रियजनांसाठी आभार मानतो कारण की मनीष पाडवी सरांना जो पुरस्कार जाहीर झालेला आहे
हे बापा या शिक्षकाच्या गौरवी सेवेला तू जवळून पाहिलंस, आम्ही आभार मानतो। जी शैक्षणिक सेवा तू त्यांच्या द्वारे करीत आहेस पित्या, सोबतच संडे स्कूलमध्ये देखील या पती पत्नींचा जो सहभाग आहे तो फारच मोठा आहे। म्हणून दे बापा या प्रिय उभयतांना तुझ्या कृपा आणि अनुग्रह लाभू दे। त्यांच्याद्वारे होणारी सेवा SAM साठी आणि मंडळीसाठी दे बापा अधिक आणि अधिक आशीर्वादाची अशी होऊ दे। येणाऱ्या वर्षभरामध्ये त्यांचा तो उपयोग तुझ्या गौरवी कार्यासाठी आणि प्रभू शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची वाढ करण्यासाठी करून घ्यावास असे आम्ही विशेष तुला प्रार्थना करीतो। ते बापा आम्ही धन्यवाद देतो आमच्या मंडळांसाठी, सर्व मंडळांचे पालक वर्ग, त्यांचे सर्व सहकारी, त्यासोबतच मंडळांचे अध्यक्ष, पंचमंडळ आणि त्यांचे सर्व सोबती यांच्यासाठी। कारण की देवापा मंडळीचे जे वेगवेगळे युनिट आहे त्यामध्ये महिला मंडळ आहे, संडे स्कूल आहे, तरुण संघ आहे, या सगळ्यांना आम्ही ठेवत असतो आणि त्यांची धुरा सांभाळणारे जे अध्यक्ष किंवा अध्यक्षिका असतात त्या सगळ्यांसाठी आमची नित्य प्रार्थना आहे तू प्रत्येकाचा सहाय्य करता असा हो। आणि देवापा या प्रियजनांच्याद्वारे होत असलेली सर्व सेवा प्रभू तू आशीर्वादित कर। दे बापा आम्ही SAM च्या ज्या शाळेच्या बांधकामासाठी कार्य चाललेलं आहे त्यासाठी प्रार्थना करतो। CBSE पॅटर्नची इमारत बांधली जात असताना प्रभू ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि पुन्हा एक वार नव्याने एका नवीन जोमाने विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी व्हावं यासाठी तुझी कृपा दे। दे बापा सध्या आम्ही लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहोत आणि अशामध्ये ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन शाळा आहेत, काही वर्ग सुरू झालेले आहेत, परंतु प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो की पुन्हा सर्व परिस्थिती नियंत्रणात यावी, सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन दयाळू परमेश्वर पित्या सर्व गोष्टींच्या द्वारे एक गौरवी कार्य नव्याने शाळेच्या द्वारे तू करावंस अशी विनंती आहे। प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमची जी लेकरं बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली आहेत त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण प्रभू तू आशीर्वादित कर व त्या प्रिय लेकरांच्या शिक्षणाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे। सोबतच प्रिय प्रभू येत्या दिवसांमध्ये म्हणजेच येत्या रविवारी कदाचित नीटची परीक्षा असेल त्यासाठी आमच्या मंडळीत तयार होणारे हे सर्व प्रिय लेकर त्यांचा अभ्यास तू आपल्या हातामध्ये घे। आई वडिलांना देखील तू आपली कृपा पुरव। सोबतच CET चे देखील पेपर आहेत त्यासाठी आमची प्रार्थना आहे। दे बापा जे जे मुलं आणि मुली तयारी करीत आहेत त्यांची ही सर्व तयारी आशीर्वादित कर व येत्या दिवसात होणारा त्यांचा पेपर हा व्यवस्थित होऊ दे। काही लेकरांचं सेंटर धुळे आहे, काहींचं जळगाव, काहींचं नाशिक आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये असलेल्या आमच्या या सर्व मंडळीतील प्रिय लेकरांसाठी आमची प्रार्थना आहे। प्रिय देवापा त्यांची परीक्षा ही व्यवस्थित रीतीने होऊ दे, चांगल्या रीतीने होऊ दे आणि तुझं महान गौरव हे नेहमीच होऊ दे पित्या। प्रिय प्रभू आम्ही प्रार्थना करतो मंडळीत आजारी प्रियजनांसाठी, विशेषतः सुषमा जयकर सिस्टरांसाठी आम्ही प्रार्थना करतो। त्यांचं पायाचं झालेलं ऑपरेशन प्रभू आशीर्वादित झालं, व्यवस्थित झालं म्हणून आभार मानतो। आता दे बापा ते काळजी घेत असताना दे बापा तू त्यांना सहाय्य कर, त्यांना तू आपली कृपा पुरव, त्यांच्या जखमा लवकर भरून येऊ दे आणि पुन्हा एक वार आपल्या कामावरती जाण्यासाठी आणि जी परिचारिका म्हणून गौरवी सेवा त्यांनी स्वीकारलेली आहे दे बापा ती सिद्धीस नेण्यासाठी तू विशेष त्यांचं सहाय्य करता हो। सगळ्या सिस्टरांसाठी आमची प्रार्थना आहे। प्रिय दे बापा हे उभयता जी गौरवी सेवा करीत आहेत दे बापा शाळेच्याद्वारे आणि वैद्यकीय क्षेत्राच्याद्वारे, प्रिय प्रभू ती तू आशीर्वादित कर आणि या उभयतांच्या जीवनाद्वारे आणि त्यांच्या प्रिय लेकरांद्वारे तुझं महान गौरव होऊ दे। सोबतच प्रिय दे बापा आजारी लेकरांमध्ये ग्रेसला आणि डिम्पीला तू आरोग्य दिलंस त्यासाठी आभार मानतो। विशेष आम्ही प्रार्थना करतो दे बापा आशेरसाठी, त्याला तू आरोग्य देत आहेस, त्याला तू आपली कृपा पुरवित आहेस दे बापा। सोबतच आम्ही स्टीव्हसाठी प्रार्थना करतो, त्याचं दे बापा तू आरोग्य सांभाळ, त्याला तू आरोग्य दे आणि त्याचं बरं होण्याद्वारे तुझं महान गौरव असं होऊ दे। दे बापा आम्ही सोबतच प्रार्थना करतो जे आमचे वृद्ध माता पिता आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाचं आरोग्य तू आपल्या हातात घे आणि आमच्या वृद्ध माता पित्यांना चांगलं आरोग्य तू द्यावंस अशी विनंती आहे। प्रिय प्रभू या दिवसांमध्ये साथीचे आजार पसरत आहेत आमच्या मंडळीत, कितीतरी लहान लेकरं आणि वृद्ध माता पिता सर्दी खोकला आणि ताप अशक्तपण यामधून जात आहेत। आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाला चांगलं आरोग्य तू दे। विशेष दे बापा आज आम्ही पवित्र वचनाचं मनन करून पवित्र प्रभूभोजन विधीकडे जाणार आहोत। दे बापा हा विधी आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर, आमच्या मनाचा ताबा तू घे व याद्वारे दयाळू पित्या तू गौरविला जा। यासोबतच जे पवित्र वचन आम्ही ऐकणार आहोत ते वचन आमच्या जीवनात कार्य करणारं आणि त्या वचनानुसार आम्ही जीवन जगणारे असावे यासाठी तुझी कृपा दे।
प्रिय प्रभु आम्ही ज्या प्रिय भारत देशात आहोत आमचे माननीय पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ त्याचप्रमाणे आमचे माननीय मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे आमच्या प्रिय देशाला आणि आमच्या प्रिय महाराष्ट्राला ते बापा तू सांभाळ व आमची होणारी प्रगती प्रभु तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर सर्व प्रकारच्या वाईटापासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून आमच्या देशाचं आणि आमच्या राज्याचं सोबतच आमच्या नंदुरबार जिल्ह्याचं देवापा तू संरक्षण कर अशी आम्ही विनंती करतो जी शांती आणि सुबत्ता आमच्याकडे नांदते प्रभु ती अशीच शांती आणि सुबत्ता सदैव नांदू दे प्रिय देवापा आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्व डॉक्टर नर्सेस आणि सर्व पोलीस दलातले कर्मचारी सगळ्यांसाठी कारण की प्रभु ज्या मोठ्या कष्टाने मोठ्या मेहनतीने हे प्रियजन आपली सेवा करीत आहे प्रभु ती फार मोठी आहे या सर्व प्रियांची सेवा प्रभु आशीर्वादित कर व त्यांच्या सेवेच्या द्वारे दैवकित्या तू गौरविला जा आजच्या या सेवेला पुन्हा एक बार प्रभु आम्ही तुझ्या हाती पडतो तू आमचा सहाय्यकर्ता हो तुझा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून होऊ दे प्रिय दे बापा आम्ही धन्यवाद देत आभार मानीन तुझ्या चरणी येत असताना जे दान आम्ही घेऊन आलेलो आहोत प्रभुजी जे प्रियजनांनी अर्पण केलेलं आहे दे बापा ह्या दानाचा तू स्वीकार कर ज्या प्रिय कुटुंबियांनी आपलं देणं प्रभु तुझ्या भांडारात दिलेलं आहे मला की 3:10 या वचनाची त्यांनी आठवण केलेली आहे प्रिय दे बापा हे दान तू स्वीकार व या दानाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे जे दिलेलं आहे त्या सर्व प्रिय कुटुंबियांना प्रभु तुझा आशीर्वाद आणि तुझा अनुग्रह हा लाभू दे अशी आम्ही विशेष प्रार्थना करतो सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो ज्या प्रियजनांचे वाढदिवस या सप्ताहामध्ये आहेत आम्हास नावं ठाऊक नाही परंतु प्रभु तुला नावं ठाऊक आहे आणि म्हणून दे बापा येणारं वर्ष या प्रियजनांचं आशीर्वादाचं असू दे मंडळीमध्ये विश्वासाने त्यांच्यासाठी करीत असलेली आमची प्रार्थना प्रभु तुला मान्य असो आणि येणारं वर्ष ह्या सर्व प्रिय जनांना आशीर्वादाचं असं होऊ दे सारा आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो हे दानार्पण दे बापा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो प्रभु त्यांचं तू स्वीकार कर त्यांना अधिक आपली आरोग्य आणि वयोवृद्धी देऊन आशीर्वादित कर आणि प्रभु या स्तराद्वारे तुझा गौरव होऊ दे ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक आमेन धन्यवाद पाळसाहेब आज पुन्हा परमेश्वराच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर एक शास्त्रभाग आम्ही वाचणार आहोत आणि आज पुन्हा या उपासनेमध्ये प्रभु भजनाची संगती आहे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे प्रभु पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये तो कार्य करणार आहे आणि म्हणून आमचा शास्त्रभाग आहे योहान पुरुषवर्तमान याचा 13 1-6 वचन मी वाचतो 1-20 वचन आहे परंतु 1-6 वचन मी वाचतो योहान पुरुषवर्तमान याचा 13 1-6 वचन वलांडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयावर त्याचे प्रेम होते हे त्याने शेवटपर्यंत केले शिमोनाचा मुलगा यहुद्या इस्करिया याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतानाने सैतान घालून चुकला होता तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवून धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला प्रभूजी आपण माझे पाय धुता काय दे बाप आपल्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ आज पुन्हा आम्ही प्रभूचं वचन आणि त्याचा निरोप ऐकणार आहोत आणि प्रभूला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालणार आहोत मी विनंती करतो की आज परमेश्वराचा निरोप माननीय रेव्हरेंट अनुप पाळ पुढे येतील आणि ते देवाच्या वचनाशी ते बोलतील
प्रभु येशूच्या गौरवी नावात सर्वांना सलाम. आनंद वाटतो आजच्या या सुदिन सकाळी आपण पवित्र वचनाच्या मननामधून एकमेकांसोबत ऑनलाईन पद्धतीने का असेना परंतु भेटत आहोत एकमेकांसरती. आपण जरी एकाच बाजूने बोलत असलो तरी आपण एकमेकांना बघत आहोत आणि आपल्या भावना कळतात असा मला विश्वास आहे. सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्व सन्माननीय शिक्षक वर्गास शुभेच्छा आहे. प्रभुदेवाप आपली सेवा आशीर्वादित करो व या गौरवी सेवेच्याद्वारे जी सेवा आपण करीत आहात तिच्याद्वारे जे विद्यार्थी आपण घडवित आहात प्रभुदेवाप या गौरवी सेवेचा वाटा आपल्याला नक्कीच देव. आज आपला विषय हा शिक्षकाबद्दलच असणार आहे कारण की आज शिक्षक दिन आहे आणि आजच्या दिनाचं महत्त्व हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. कारण पहा आम्हाला आकार देण्याचं काम जसं आईवडिलांचं आहे तसंच आकार देण्याचं काम हे शिक्षक देखील करत असतात. शिक्षकांची गौरवी सेवा आहे फार मोलाची अशी आहे. आदराचं स्थान या गौरवी सेवेसाठी आहे आणि खरं तर त्यामागची जी मेहनत आहे ना ती फार मोठी आहे. कारण बघा गेल्या 1.5-2 वर्ष जर आपण पाहिलं तर शिक्षण पद्धत ही पूर्णतः बदलून गेली. जसं पुस्तक वही आणि ब्लॅकबोर्ड ते होतं परंतु आता मोबाईल टॅबलेट आणि लॅपटॉप कम्प्युटर स्क्रीन ऑडिओ व्हिडिओ ज्या गोष्टी आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या त्या आम्हाला बघाव्या लागत आहे. ज्याच्यावरती आम्ही कधी काम केलं नव्हतं ते आम्ही करत आहोत आणि माझं तुम्हा सगळ्यांसाठी अभिनंदनाचे हेच शब्द आहेत की आपण खरंच फार मेहनतीने सुंदर ते करत आहात. जे एडिटिंग आपण करतात किंवा जो शिक्षणाचा बोध आपण देतात झूम मीटिंगवरती विद्यार्थ्यांना जे आपण शिकवतात प्रियांनो हे फार मोठं आहे. हे थोडं थोडकं वाटतं परंतु प्रियांनो हे थोडं थोडकं नाही आहे. खरंच त्यामागे मेहनत आहे कारण की हे आपण जे बोलतो ते आता फक्त 4 भिंतीपुरतं मर्यादित नाही आहे तर सर्व जग तुम्हाला कधीही पाहू शकतं आणि तुमच्या गौरवी सेवेला वाखाणू शकतं तुमचं कौतुक करू शकतं. आणि म्हणूनच सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग सर्व सन्मान्य प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी आणि ही गौरवी सेवा करणारे सर्व प्रियजन आपली मेहनत ही सन्मानास योग्य आहे. प्रभुदेवाप आपली गौरवी सेवा आशीर्वादित करू. शिक्षक दिनाच्या आपणाला शुभेच्छा. प्रभू येशू या जगामध्ये असताना येशूलाही ख्रिस्त गुरु शिक्षक रब्बी अशा शब्दांनी हाक मारली जायची. रब्बी गुरुजी प्रभू असं म्हणून येशूला नेहमीच हाक मारत असत. निकदेमाचं उदाहरण जर आपण पाहिलं योहान 3 मध्ये तर हा निकदेम प्रभूकडे येऊन म्हणतो की तुम्ही उत्तम गुरु आहात. बघा येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र असं होतं की त्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला गुरु दिसतो त्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला शिक्षक दिसतो. परंतु आज आपलं लक्ष 3 अध्यायाकडं न नेता मी आपलं लक्ष 13 अध्यायाकडे नेणार आहे. योहान शुभवर्तमानाचा 13 अध्याय मान्य पाळकसाहेबांनी आपल्यासाठी वाचलेलाच आहे. मी आपणाला विनंती करतो कृपा करून आपल्या पवित्र शास्त्रातून हा जो 13 अध्याय आहे तेवढा मात्र उघडून ठेवावा आपल्या नजरेसमोर तो ठेवा कारण यातूनच आपण काही गोष्टी बघणार आहोत आणि त्यावरती मनन असं आपण करणार आहोत. या 13 अध्यायामध्ये एक गोष्ट प्रभू येशूने केली ती फारच अगदी मनाला प्रोत्साहन देणारी आहे. अगदी म्हणजे ज्याचा आपण विचार करू शकत नाही असं घडून गेलेलं आहे. ते घडणं ती घटना म्हणजे शिष्यांचे पाय येशू धुतो. आपल्या शिष्यांचे पाय गुरु धुतो. असा गुरु आहे का की जो आपल्या शिष्यांचे पाय धुवेल? हो येशू तो गुरु आहे की ज्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि शिष्यांना नम्रतेचा पाठ शिकवला. प्रियांनो या अगोदरच्या अध्यायांमध्ये आम्हाला असं दिसतं की आपल्यामध्ये मोठा कोण असा त्यांच्यामध्ये वाद चाललेला होता आणि त्यांच्यामध्ये हा मोठेपणा त्यांच्या मनामध्ये होता. प्रभू येशूने नम्रतेच्या द्वारे मोठं कोणी नाही जर आपणाला नम्र करता तर उंच केले जाल हे जे विधान ख्रिस्ताने म्हटलं होतं त्याला पूर्णत्व आलेलं आहे. खरं तर यामध्ये जे घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम आपण बघूया. त्यामध्ये सर्वप्रथम प्रभू येशूने हे जाहीर केलं की माझी आता पित्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे आणि मग हे जे वलांडनाचं भोजन होतं ते वलांडनाचं भोजन हे प्रियजन घेत असताना वलांडनाचं भोजन आता बदललं आणि
प्रभु भोजन आता झालेला आहे. वलंडनासाठी कोकरा हा गरजेचा होता आणि तो कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक असं आहे. ती भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, हे दर्शक घेऊन प्रभू पुढे जात असताना शिमोन पेत्र म्हणतो की माझे पाय धुवू नका, परंतु येशू त्याला म्हणतो की मी तुला धुतले नाही तर वाटा नाही. पहा, येशू त्याला म्हटले ज्याचे स्नान झाले त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहात आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळे जण नाही. हे यहूदा इस्करियोतला उद्देशून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. सहावं वचन, मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभूजी आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. प्रियांनो, येशू बरोबरचा वाटा पेत्राला शिष्यांना मिळाला. यहूदा इस्करियोत हा त्या वाट्यातून चुकून गेला, त्याला तो वाटा मिळाला नाही. येशूने शिष्यांचे पाय धुतले ही घटना किंवा हा क्रम येशूने लावून दिला का? त्याच्या अगोदर पण ही पद्धत होती का? मग येशूने ही पद्धत लावली आणि आज कितीतरी चर्चेसमध्ये हे केलं जातं. मौंदी गुरुवारच्या सायंकाळी एकमेकांचे पाय धुतले जातात. ह्या आपण वाचतो किंवा पाहतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ते दिसतं. नाही प्रियांनो, ही घटना अगोदरच पासून आहे. प्रभू येशूने त्या घटनेचं एक अवलंबन केलेलं आहे किंवा ती घटना दृश्य स्वरूपामध्ये आणलेली आहे. कारण की हे बघण्यासाठी आम्हाला यहुदी लोकांचं जीवनचरित्रही बघावं लागेल, जीवनक्रम बघावं लागेल, क्षमा करा. त्यांचा जीवनक्रम असा होता की कोणी पाहुणा आपल्याकडे आला की तो पाहुणा आल्यानंतर घरातले जे सन्माननीय व्यक्ती असत ते त्या पाहुण्याचे पाय धुत असत आणि त्या पाहुण्याला पाय धुवून आपल्या घरामध्ये घेऊन जेवायला बसवत असत आणि हा सन्मान गणला जात असे. जो पाहुणा येणारा असेल त्या पाहुण्याला तो एक फार मोठा सन्मान असा असे. याला कारण असं की ते वाळवंटाच्या प्रदेशामध्ये राहत असत आणि वाळवंटाच्या प्रदेशामध्ये चालून दमून पायांना धूळ लागत असे आणि ती धूळ स्वच्छ करण्यासाठी आणि ती धूळ स्वच्छ करून त्या घरामध्ये आगत स्वागत करून आनंदाने त्या कुटुंबासोबत भोजनाचा आस्वाद घेतला जात असे. या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे चरण धुतोय. या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या भोजनाच्या वेळी उठून हातात रुमाल घेऊन शिष्यांचे चरण धुतोय आणि ते रुमालाने पुसत आहे. एक आदर, एक सन्मान ख्रिस्त त्यांचा करत आहे. दोन तीन गोष्टी यातून पाहू. पहिली गोष्ट तर आम्हाला हे पाहायला मिळते की पहिलं वचनच बघा, वलंडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले प्रेम करण्यासाठी. या कृतीतून आम्हाला काय दिसतं? तर येशूचं प्रेम दिसतं आणि प्रेम हा देवाचा स्वभाव आहे. देवाच्या स्वभाव गुणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो स्वभाव गुण आहे तो म्हणजे प्रीती आहे. आणि आम्ही लहान लहान लेकरांकडून वचन पाठ करून घेतो की देव प्रीती आहे. आणि लेकरांकडून ज्यावेळेला आम्ही वचन पाठ करून घेतो की देव प्रीती आहे, तर प्रियांनो फक्त तेवढ्या शब्दापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर त्याचा खोलमतीत अर्थ जर आम्ही पाहिला तर फार मोठा आहे आणि गंभीर आहे. कारण देवाचा हा स्वभाव आहे की देव प्रीती करतो आणि देव प्रीती करत असल्यामुळे तोच स्वभाव प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आला. कारण आम्ही त्रैकत्वावरती विश्वास ठेवतो, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा. पित्याने प्रीती केली, ख्रिस्ताने प्रीती केली आणि पवित्र आत्म्याने त्या प्रीतीमध्ये आम्हाला चालवित आहे. प्रियांनो, आता आम्ही विश्वासणारे प्रीती करणारे बनावे. या घटनेतून आम्हाला हे एक पहिलं उदाहरण शिकायला मिळतं किंवा पहिली गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आम्ही प्रीती करणारं बनलं पाहिजे. कारण येशूचं त्याच्या शिष्यांवरती प्रेम आहे, स्वकीयांवर त्याचं प्रेम आहे. हे प्रियजन त्याचे स्वकीय आहे, त्याच्यावरती त्याचं प्रेम आहे आणि प्रेम असल्यामुळे प्रेमाने प्रभूने हे सगळं केलेलं आहे.
प्रभूच्या जीवनातून ही मौल्यवान गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे हे प्रेम आहे. येशूच्या जीवनात अनेक वेळेला आम्हाला पाहायला मिळतं की त्याचं या प्रियजनांवरती प्रेम आहे, या स्वकीयांवरती प्रेम आहे. ते असं की मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे फिरत असलेल्या लोकांना प्रभून बघून प्रभूला म्हणजे येशूला त्यांचा कळवळा आला की जणू ह्यांना मेंढपाळ नाही आहे आणि हे मेंढराप्रमाणे भटकत आहेत. आणि प्रभूला त्यांचा कळवळा आला आणि त्या कळवळ्याने त्यांच्यासाठी त्याने विविध कार्य केली. विविध चमत्कार आम्ही प्रभू येशूच्या जीवनातून पाहतो. प्रभू शब्द बोलला, प्रभूने स्पर्श केला आणि आरोग्य प्राप्त झालं. 5 भाकरी आणि 2 माशांचं उदाहरण ज्या वेळेला आम्ही पाहतो की लोक कासावीस झालेले आहेत, सायंकाळची वेळ होत चाललेली आहे आणि येशू त्यांना भोजन देतोय. 5 भाकरी 5,000 लोकांना पुरतात. प्रियांनो, हे घडतं कारण की त्याचं प्रेम होतं आणि त्याच्या त्याच प्रेमापोटी कितीतरी उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात. ज्या कुटुंबावर येशूचं प्रेम होतं, मार्था, मरिया आणि लाजर, या कुटुंबामध्ये प्रभूची उपस्थिती नेहमी असे. प्रियांनो, हे स्वभाव गुण ख्रिस्त येशूमध्ये आले, तेच स्वभाव गुण तुमच्यात आणि माझ्यात असावे. कारण आपला पिता हा एक आहे, तो स्वर्गीय पिता आहे. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आम्हाला प्रीतीमध्ये चालवत असतो. आमचा नवा जन्म ख्रिस्त येशूमध्ये झालेला असतो आणि नवा जन्म ख्रिस्त येशूमध्ये होऊन आम्ही चालत असतो. प्रियांनो, येशूने आपल्या शिष्यांचे चरण धुतले, रुमालाने ते पुसले. ह्या सगळ्या घटनेकडे बघत असताना, शिष्यांचे पाय धुणे ह्या घटनेकडे बघत असताना काय येशूने केलं? तर येशूचं आपल्या शिष्यांवर, आपल्या स्वकीयांवर प्रेम होतं. प्रियांनो, आज आपल्या स्वकीयांवर आपण प्रेम करतो का? आपल्या स्वकीयांसाठी आपण ह्या भूमिका घेतो का? आपल्या स्वकीयांसाठी आम्ही कसं वागतो? आमच्या स्वकीयांसोबत आम्ही वेळ घालवतो का? त्यांच्यासोबत आमचा वेळ कसा जातो? प्रियांनो, फार महत्त्वाचं आहे. कारण बघा, आज जगामध्ये कोणी जर भुकेला असेल तर तो अन्नाचा नाही आहे, भुकेला असेल तर तो प्रेमाचा आहे. एका लेखामध्ये लेखकाने असं म्हटलंय की मनुष्य या जगामध्ये भुकेला आहे तो प्रेमाचा भुकेला आहे, दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा तो भुकेला नाही आहे. प्रभू येशू प्रेम आहे, तो प्रीती आहे. ती प्रीती तुमच्या आणि माझ्या मनात आहे. प्रियांनो, त्या प्रीतीमध्ये आपण वाढूया आणि त्या प्रेमामध्येच आपण पुढे जाऊया. 14व्या वचनात दुसरी गोष्ट आपण बघूया, ती आम्हाला पाहायला मिळते. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. प्रभू येशूच्या स्वभावातून किंवा प्रभू येशूकडून या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजे नम्रपणा. प्रभू येशू गुरु आणि प्रभू आहे. म्हणूनच आज आपण आपल्या गुरुवर्णियांसाठी सन्मान करीत आहोत, त्यांच्यासाठी आपण आभार मानित आहोत. आमचा गुरु हा नम्र स्वभावाचा होता आणि हा नम्र स्वभाव आमच्या प्रिय गुरुमध्ये होता, तो आपल्या सगळ्यांमध्ये यावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि का तो यावा? कारण आधी नम्रता मग मान्यता असं देवाचं पवित्र वचन म्हणतं. आणि हा नम्रतेचा जो स्वभाव आहे, हा नम्रतेचा स्वभाव प्रभू येशूच्या जीवनामधून दिसतो. कारण की बघा, ह्या 15व्या वचनामध्ये कारण जसे मी तुम्हाला केले तसं तुम्हाला जणू काही एक कित्ता प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेला आहे की मी गुरु आहे, मी प्रभू आहे, परंतु माझ्यामध्ये असलेली जी नम्रता आहे ती तुम्ही घ्या. आपल्या शिष्यांचे चरण धुण्यापर्यंतची जी नम्रता आहे ती येशूमध्ये आम्हाला पाहायला मिळते. प्रियांनो, नम्र बनूया. नम्रता ही येशूच्या जीवनात होती. सोबतच येशू जणू काही सेवक बनला त्यांच्यासाठी आणि सेवक बनून त्याने आपल्या शिष्यांचे चरण पुसले. नम्रपणा आणि सेवकाचा स्वभाव हा आपल्यात असला पाहिजे. कारण आधी नम्रता आणि मग मान्यता. नम्र जे असशी त्याशी तू भेट अशी, म्हणूनही तुझ्याशी मागतो हे असं नारायण वामंडळ हे म्हणतात. नम्र स्वभाव प्रियांनो आम्हाला फार गरजेचा आहे. कारण हा नम्र स्वभाव आम्हाला येशूकडून मिळालेला आहे. येशूच्या या जीवन काळातल्या महत्त्वाच्या घटनेकडे आपण पाहत आहोत आणि या घटनेकडे बघत असताना
नम्रपणा हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे, कारण नम्रतेशिवाय मनुष्याच्या जीवनात दुसऱ्या कोणत्या गोष्टी जर आहेत तर प्रियांनो त्याच्यात पहिलं स्थान नम्रतेला हे असलंच पाहिजे। कारण की आधी आम्ही नम्रता धारण करू आणि त्या नम्रतेच्या द्वारे आम्ही मग पुढे जाऊ। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं उदाहरण आपणाला सांगावं असं मला वाटतं। बाप्तिस्मा करणारा योहान हा प्रभू येशू विषयी असं म्हणतो की प्रभू येशूच्या पायतनाचा बंध सोडावयास देखील मी योग्य नाही, म्हणजे प्रभूच्या चपलांचा बंध देखील सोडण्याची माझी पात्रता नाही, इतका तो स्वतःला नम्र करतो। प्रियांनो तीच नम्रता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसते की जी नम्रता त्याने शिष्यांसाठी धारण केली। पुन्हा आम्हाला हेच दिसतं की आपण नम्र झालंच पाहिजे, आपण दासाची भूमिका ही घेतलीच पाहिजे, कारण की नम्र हो तर देवाचं गौरव आहे। कारण येशू परमेश्वर पित्याचं गौरव करण्यासाठी पित्याकडे आता जाण्याची वेळ आलेली आहे हे समजून, या संपूर्ण जगाचं पाप आपल्यावरती येणार आहे हे जाणून, जे प्रेम त्याचं स्वकीयांवरती होतं ते त्याने प्रगट केलं। प्रेम प्रगट करण्याची किती सुंदर पद्धत आम्हाला येशूच्या जीवनातून पाहायला मिळते की तो नम्र स्वभावाचा झाला, त्याने प्रीती केली, तो सेवक बनला। अजून एक गोष्ट आम्हाला ह्याच वचनामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे आम्हाला असं दिसतं की तो म्हणतो की तुम्ही कित्ता मी तुम्हाला घालून दिलेला आहे, कित्ता गिरवणं असं आपण म्हणतो। जसं आपल्या घरामध्ये जर लहान लेकरं आहे तर आता सध्या आपण सगळे आपल्या घरामध्ये लेकरांचा अभ्यास घेत आहोत, मग ते ABCD असो 1 2 3 4 असो, आपण त्यांना ए लिहून देतो आणि त्यांना हाताने पेन्सिल धरायला लावतो आणि आपण त्यांचा हात हातात घेऊन तो गिरवतो आणि मग त्याच्यामध्ये कर्सिव्ह रायटिंगचे जर स्ट्रोक्स आहेत तर ते स्ट्रोक आम्ही त्यांना शिकवतो की ही पेन्सिल अशी वरून खाली आणायची आणि मग डाव्या बाजूने उजव्या बाजूला जायचं, असं आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो। जी वहीमध्ये काढलेली अक्षरं आहेत त्या अक्षरांवरती पेन्सिलीच्या द्वारे आमची लेकरं ती गिरवतात, त्याला गिरवतात आणि हा गिरवण्याचा जो जणू काही कित्ता घालून दिलेला आहे। आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन असं जणू का आम्ही गिरवलं पाहिजे की जसं त्याने शिष्यांचे चरण धुतले, नम्रता धारण केली, ती नम्रता आम्ही गिरवली पाहिजे। जो सेवकाचा स्वभाव येशूने धारण केला आणि सेवा केली, तो सेवकाचा स्वभाव आम्ही धारण करून ते सेवक पण गिरवलं पाहिजे। सोबतच जी प्रीती त्याने देव पित्याकडून घेऊन आमच्यावरती प्रीती केली, ती प्रीती गिरवली पाहिजे किंवा तो कित्ता आम्ही घेतला पाहिजे। आमच्यामधून ह्या गोष्टी दिसल्याच पाहिजे प्रियांनो, कारण की हा कित्ता आहे, हा घडला पाहिजे। कित्ता म्हणजे उदाहरण आहे, कित्ता म्हणजे हे करणं आमच्यासाठी गरजेचं आहे। प्रभू येशूने ते केलं तर आता आम्ही ते केलं पाहिजे। प्रियांनो हे किती मोलाचं आणि महत्त्वाचंच आहे की आमच्यासाठी ख्रिस्ताने आपलं सर्वस्व अर्पण केलं, तो नम्र झाला, तो सेवक झाला, त्याने प्रीती केली। प्रियांनो आज आम्ही काय करीत आहोत, आत्मपरीक्षण करूया, कारण की आपल्याला पवित्र मेजासमोर जायचं आहे। आम्ही प्रीती करणारे आहोत का? आम्ही नम्र स्वभावाचे आहोत का? आम्ही सेवकाचं सेवकपण धारण केलेलं आहे का? आम्ही येशूचा कित्ता गिरवत आहोत का? हे प्रश्न मी आपणासोबत सोडत आहे आणि हे प्रश्न मी स्वतःला देखील विचारतो। शेवटची गोष्ट 20 वचनामध्ये आपण पाहूया, ती म्हणजे मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो। येशूने आपल्या शिष्यांना पाठवलं, शिष्यांनी सुवार्ता सांगितली। याचा अर्थ सुवार्ता ही सांगा, सुवार्ता सांगितली पाहिजे। सुवार्ता म्हणजे चांगली वार्ता, सुवार्ता म्हणजे परमेश्वराची वार्ता, जी प्रीती जे प्रेम आम्हाला प्रभूने केलेलं आहे ते प्रेम आणि ती प्रीती आम्हाला दाखवायची आहे, ते प्रेम आणि प्रीती आम्हाला प्रगट करायची आहे। कारण पहा येशूने त्यांना सांगितलं की मी ज्याला पाठवितो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, ह्याचा अर्थ शिष्यांना पाठवलं आणि शिष्यांचा ज्याने स्वीकार केला त्याचा स्वीकार जणू परमेश्वराने केलेला आहे। आज देवाचं हे पवित्र वचन आपल्याकडे आलेलं असताना या पवित्र वचनाच्याद्वारे आपण हेच आत्मसात करूया, आपण हेच मनामध्ये घेऊया की हा जो स्वीकार आमचा आहे तो केवळ आमचा नाही,
तर स्वर्गीय पित्याचं असं आहे. ही जी सुवार्ता आहे की मनुष्य पापी असताना ख्रिस्त येशू त्याच्यासाठी या जगामध्ये आला, मानवाचं पाप ख्रिस्ताने आपल्यावरती घेतलं, वधस्तंभावरती त्याने बलिदान केलं, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून तो पुन्हा उठला आणि आता स्वर्गीय पित्याच्या उजव्या बाजूला बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. आणि आज आम्ही पश्चातापी अंतकरणाने आपल्या पापाची जाणीव घेऊन ह्या प्रभूच्या चरणाजवळ जर येतो तर आमचा प्रभू आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला नवजीवन देतो. प्रियांनो, ही सुवार्ता, चांगली वार्ता आम्हाला सांगायची आहे. येशू ख्रिस्ताने शिष्यांचे चरण धुतले, हे वलांडनाचं भोजन आहे आणि वलांडनाच्या भोजनाच्या वेळी प्रभू येशूने हे केलेलं आहे. प्रभू येशूने हे केलेलं असताना, ह्या संपूर्ण घटनेकडे बघत असताना, वचन वचन 14 आणि 15 याकडे नीट बघूया. कारण की मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. आता हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणत आहे की मी प्रभू आणि गुरु असताना मी तुमचे पाय धुतले. प्रियांनो, कृपा करून 14 वचन बघा. मी हा शब्द आलेला आहे, म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. मग हे पाय धुण्याच्या मागचं जे रहस्य आहे ते हे आहे की मी जसा नम्र आहे, मी जसा प्रीती करणार आहे, मी जसा सेवकाचा स्वभाव घेतो, मी जसा तुम्हाला कित्ता घालून देतो आणि मी जसं तुम्हाला पाठवतो सुवार्ता सांगण्यासाठी, तसं तुम्ही करा. प्रियांनो, ख्रिस्ताने आमच्यासाठी गुरु आणि प्रभू असताना एवढं सगळं केलं. एक मानाचं स्थान त्याचं आहे, स्वर्गीय स्थान त्याचं होतं, ते स्वर्गीय स्थान त्याने सोडलं आणि आमच्यासाठी दासाचं स्वरूप धारण केलं. आणि हे दासाचं स्वरूप धारण करीत असताना आम्ही तसं वागलं पाहिजे. आम्ही असं का वागलं पाहिजे ह्याचं सुद्धा उत्तर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. एक वचन मी आपणाला क्रॉस रेफरन्स म्हणून वाचू इच्छितो, ते म्हणजे 1 तिमोथी 5 अध्याय, 1 तिमोथी 5 अध्यायाचं 10 वचन. जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यास अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी. तिमथ्याला पॉल पत्र लिहत असताना या महत्वाच्या गोष्टी सांगत आहे आणि यादीमध्ये ती विधवा नोंदली जावी यासाठी की मंडळीने, विश्वासणाऱ्यांनी त्या विधवेची काळजी घ्यावी. कोणती? तर त्यामध्ये बघा एक शब्द आलेला आहे, पवित्र जनांचे पाय धुतले असतील. ह्याचा अर्थ ही एक यहुदी पद्धत आहे की ज्यावेळेला पाहुणा आपल्या घरी येतो त्यावेळेला त्याचं आगत स्वागत करणं, त्याचा पाहुणचार करणं, त्यासाठी ते केलं जात असे. आणि हे आम्ही आगत स्वागत आदर सन्मान आमच्या प्रभूचा करत असतो. आमच्या प्रभूचा आदर सन्मान करीत असताना प्रियांनो, जरी त्या काळाची ही पद्धत आहे, परंतु प्रभू येशूच्या जीवनातून आम्हाला हे पाहायला मिळतं की त्या पद्धतीच्या पलीकडे जाऊन येशूने आपला जो खरा आणि स्पष्ट जो उपदेश होता तो लोकांना केला. आपला उद्देश स्पष्ट करून ख्रिस्ताने त्यांना दाखवलं. जसं पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रीती किंवा प्रेम हा उद्देश येशूचा होता आणि म्हणून येशूने हे सगळं केलं. येशूने प्रीती आपल्या मनामध्ये बाळगली आणि ही प्रीती बाळगून त्याने वधस्तंभावरचं मरण, ज्याला आपण असं म्हणूया की क्रूर असं मरण, ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती सहन केलं. ती कवटीची टेकडी, तो कालवरीची टेकडी तो चढून गेला आणि ते चढत असताना त्याला किती वेदना झाल्या असतील त्याची आठवण करूया. 39 फटके जे चौकीमध्ये त्याने खाल्ले त्याची आठवण करूया. काट्यांचा मुगुड जो त्याच्या मस्तकावर ठेवला, जांभळी वस्त्रे घालून त्याला म्हटलंय की हे यहुद्यांचा राजा, त्याचा जणू काही अपमान त्यांनी केला, त्याला जणू काही त्यांनी धिक्कारलं आणि नाकारलं. प्रियांनो, पण त्याने प्रीती केली. आज ह्याचं लागूकरण जर करायला गेलं तर किती कठीण होईल, परंतु प्रियांनो ते सत्य आहे. आमचा धिक्कार हो, आमचा मान हो, आमचा अपमान हो, आमचा आदर हो, आमचा सत्कार हो किंवा न हो, परंतु आम्ही प्रेम करायचं
प्रीती करायचं सोडता कामा नाही. कारण येशूने सगळ्या गोष्टी नकारात्मक असताना देखील प्रीती केली, प्रेम केलं. आमच्यासाठी सकारात्मक गोष्टी करणाऱ्यांवरती आम्ही खूप प्रेम करतो, परंतु जे नकारात्मक गोष्टी करतात त्यांच्यावर प्रेम करतो का? करायला पाहिजे. कारण देवाचं वचन म्हणतं की जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वादच द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. प्रियांनो, सुडोगवणं आमच्या परमेश्वराकडचं आहे. आपल्याबद्दल परिस्थिती वाईट जरी असली तरी प्रेम करणारे बना. दुसरी गोष्ट आम्हाला वचन 14 पाहायला मिळते, ती म्हणजे गुरु आणि प्रभू असताना शिष्यांचे चरण धुतले, नम्र झाला प्रभू येशू. आणि हा नम्रतेचा पाठ आम्हाला हे शिकवतो की येशू नम्र आहे, येशू सेवक आहे, येशू मदत करणारा आहे आणि येशू कित्ता घालणार आहे. तर आज आपली भूमिका काय आहे? आपण नम्र होऊया. कोणासाठी तो नम्र झाला? जे त्याचे शिष्य होते, जे त्याच्यापेक्षा लहान दर्जाचे म्हणूया, कमी म्हणूया, किंवा ज्यांचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्यापर्यंत फारच वेगळा होता, त्यांचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्यापर्यंत मोठा कोण हाच होता, त्यांचा उद्देश त्यातील यहुदा इस्कारियोतचा हा होता की तो डबीतले पैसे घेत असे, त्याचा उद्देश येशू सोबत राहण्याचा फार वेगळा होता, आपल्यामध्ये मोठा कोण हा त्यांच्यामध्ये उद्देश होता. प्रियांनो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राहत असताना येशूचा उद्देश मात्र दासाचं स्वरूप धारण करण्याचा होता. येशूचा उद्देश मात्र नम्रपणाचा होता. येशूचा उद्देश मात्र सेवक बनण्याचा होता. प्रियांनो, सेवक हा सेवा करत असतो. सेवा करणं हे त्याचं काम असतं. आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशूने इतका मोठा कित्ता घालून दिला, तर आता आमच्यासाठी हे किती मोलाचं आहे. पवित्र मेजासमोर जात असताना आपल्या मनाची आपण तयारी करूया, प्रेम करणारे बनूया, नम्र बनूया, सेवक बनूया, येशूचा कित्ता गिरवणारे बनूया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सुवार्ता सांगणारे बनूया. कारण की येशूने पाठवलं तसं मी येशूने शिष्यांना पाठवलं, जो स्वीकार करतो तो देवपित्याचा स्वीकार करतो. प्रियांनो, फार गहन गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. फारच सोप्या आणि एका वाक्यामध्ये आजच्या उद्देशाला मी सांगू इच्छितो, ते म्हणजे येशू जसा प्रीती करणारा होता, येशू जसा नम्र होता, येशूने जसा कित्ता गिरवला आणि येशूने जशी सुवार्ता सांगितली तशी तुम्हाला आणि मला सांगायची आहे. तो गुरु आणि प्रभू असताना आमच्या गुरुकडून आज हे शिकूया की आमचा गुरु नम्र आहे, आमचा गुरु प्रेम करणारा आहे, आमचा गुरु सुवार्ता सांगणारा आहे, आमचा गुरु कित्ता गिरवणारा आहे. आमच्या जीवनातून पण तोच कित्ता पुढे गिरवला जायला पाहिजे आणि तोच कित्ता आम्ही पुढे सादर करूया आणि पुढे वाढत जाऊया. प्रभुदेवा, या पवित्र वचनाच्या द्वारे आपल्या मनाची पकड घेऊ व आपल्याला तो सहाय्य करो आणि प्रभुदेवा त्याच्या कृपेमध्ये आम्हा सगळ्यांना वाढवो. यावेळेला आम्ही पवित्र मेजासमोर जाणार आहोत. पवित्र मेजासमोर आम्ही जात असताना आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण भाकर आणि प्याल्याची व्यवस्था करून आपल्या घरामध्ये बसावं. आपण व्यवस्था करीत आहात, प्रभूच्या मेजासमोर आपण येत आहोत. प्रभूच्या मेजासमोर आम्ही येत असताना विजयसंगीतातून क्वायर आपल्यासाठी गीत गात आहे. आदरणीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की कृपया आजच्या पवित्र प्रभूभोजनाच्या विधीसाठी आपण पुढे यावं व आम्ही जे सेवक वर्ग आहोत आम्ही पुढे येऊ आणि क्वायर गीत गाईल. आपणही घरामध्ये गीत गा. घरातले जे प्रमुख व्यक्ती आहेत कृपा करून आपण भाकर आपल्या हातामध्ये घ्या, नंतर आपण आपल्या कुटुंबाला ती वाटप करायची आहे. आदरणीय पठारे पाळकसाहेब यावेळेला पुढे येतील. आजच्या या पवित्र प्रभूभोजन विधीसाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि या मेजासमोर जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करू आणि मग बाहेर एक दोन गीतं
गातील आणि मग आपण विधीला आरंभ करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या या पवित्र दिनाबद्दल. हा प्रभुवार तू आम्हाला दाखवलास आणि आजच्या या दिनी तुझ्या मेजासमोर येण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला आज्ञा केली की जितकेदा तुम्ही हे कराल तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा आणि म्हणून प्रभू प्रति महिन्याला आरंभी आम्ही तुझं स्मरण करतो कारण तू आमचा देव आमचा स्वामी सर्व जगाचा निर्माण करता मानव म्हणून आला आणि या मानवजातीच्या उद्धारासाठी आपला प्राण दिला. आम्ही त्या तुझ्या मूल्यवान रक्ताची किंमत कधीही विसरणार नाही कारण त्या रक्ताने आम्हाला खंडून घेतलेलं आहे आणि तुझं पवित्र संतान तू आम्हाला बनवलं तुझा आभार मानतो. म्हणून हा विधी आज घरामध्ये बसून जे प्रिय लोक या सहभागीतेमध्ये सहभागी आहेत त्या सर्वांना आशीर्वाद दे आणि आम्ही या ठिकाणी या मंदिरामध्ये या विधीचा आरंभ करत असताना प्रभू पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने हा विधी आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा होऊ दे. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आपण मनाची तयारी करण्यासाठी एक गीत ऐकूया. प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आभार मानून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी आहे माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या देहाचं प्रतीक म्हणून ही भाकर आपल्या हाती घेतली आणि शिष्यांना म्हटलं हे माझं शरीर आहे आणि जो माझा देह खातो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि म्हणून आपण या भाकरीसाठी प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो कारण तू या जगामध्ये अखिल मानवजातीच्या पापाच्या उद्धारासाठी मरावास या जगात आला मानवाचा देह यासाठी धारण केला की तुला त्या वधस्तंभावरती मरता यावं जी आम्हाला होणारी शिक्षा ती स्वतःवर घेतली आणि आम्हाला मुक्त केलंस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू त्या कालवरच्या वधस्तंभावर तू आपल्या देहाचं सर्व प्रकारच्या हाल अपेष्टा निंदा नालस्ती एवढंच नव्हे तर अतिशय क्रूरतेचं मरण ते शापाचं मरण तू स्वतः स्वीकारलं आणि आम्हाला तू शाप मुक्त केलंस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. म्हणून हा तुझा देह प्रभू आम्ही खावा आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे हे जगाला दिसावं म्हणून प्रभू ही भाकर तू आशीर्वादित आणि पवित्र कर आणि या भाकरीतून आम्ही सेवन करत असताना आमच्या खाण्याने आणि पिण्याने तुझं गौरव दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. पौल म्हणतो की कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली येशोपकार स्मरण करून मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले याची आपसात वाटणी करा. आपल्या घरामध्ये आपले कुटुंबप्रमुख या भाकरीचं वाटप आपल्या प्रियांना देतील. जरा
भयंकर आपणा सर्वांना मिळालेले आहे। तर प्रभू म्हणतो हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा। आपण सर्व मिळून ही भाकर संकी मिळून घेऊया। मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा। कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही माझ्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीत आहात। आणि आपण या प्यालासाठी प्रार्थना करू। सामान्य रवींद्र नानक वळीपाळ साहेब त्यांना मी विनंती करतो या प्यालासाठी प्रार्थना करते। आमच्या दयाळू प्रभू ख्रिस्त येशूने आम्हासाठी फटके खाल्ले। यशया संदेष्टा म्हणतो की त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे। प्रिय देव बापा, आमच्या पापक्षालनासाठी, आमच्या रोगाच्या निवारणासाठी आणि आम्हाला सार्वकालिक जीवन देऊन तुझ्या संगतीत सदा सर्वकाळ राहण्याच्या मौलवान अशा बक्षिसासाठी ख्रिस्ताने जे सहन केलं ते आम्हास ठाऊक आहे। आम्ही त्याचं स्मरण करीत तुझ्या चरणापाशी नव्याने येतो। हा प्याला तू आम्हासाठी आशीर्वादित कर व हा पिऊन प्रभू आम्ही तुझं गौरव करावं यासाठी तुझे अनुग्रह आणि तुझी कृपा आम्हाला लाभू दे। या प्याल्यावर तुझा आशीर्वाद दे। येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे। आपण आपल्या घरामध्ये या प्याल्याचं वाटप करा। मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थी करा। आपण सर्व मिळून हा प्याला प्रभूच्या स्मरणार्थ संगती घेऊया। पवित्र सहभागितेमध्ये प्रभूने आम्हाला या महिन्यामध्ये संधी दिली सहभागी होण्याची आणि आपण सर्वांनी या विधीचा आपल्या घरामध्ये बसून लाभ घेतलेला आहे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ। उपकार स्तुतीसाठी आपण एक कोरस गाऊ, येशू तू अच्छा आहे, आणि मग प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। येशू मेरे लिए आया, येशू मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। येशू मेरे लिए मरा, येशू मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। येशू मेरे लिए आया, येशू मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। येशू मेरे लिए मरा, येशू मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। प्रभु ने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया। प्रभूचे दास पुढेतील। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडे, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे।
आणि आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो, त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो, आमेन। आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती आपापल्या घरामध्ये बसून या भक्तीचा आनंद ज्यांनी घेतला त्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सेवाकाऱ्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो। सर्वांना सलाम, सर्व आपल्याला सहाय्य करू।